नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या 1:00 बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकीय घडामोडींनी आपण या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबाद शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचं नाव धाराशिव असं करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. अल्पमतातील मविया सरकारनं 29 जूनला काही निर्णय घाईगडबडीनं घेतले होते, त्यावर पुढे कायदेशीर बाबी निर्माण होऊ नयेत याकरता हे प्रस्ताव फेर सादर करण्याचे आदेश होते असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. नामांतराचा ठराव विधिमंडळात मंजूर करून तो केंद्राकडे मंजुरीकरता पाठवण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. MMRDAला विविध विकास प्रकल्पांकरता 60,000 कोटींचं कर्ज उभारण्याला मान्यता देण्यात आली आहे अशीही माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं शहराचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर असं या ठिकाणी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे ते धाराशिव करण्याबाबतचा देखील मोठा निर्णय शासनाने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्याला देखील लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असं देखील देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. लोकनेते दिबा पाटील यांचं नव्या मुंबईतलं भूमिपुत्रांसाठी असलेलं योगदान लक्षात घेऊन या ठिकाणी आणि अनेक संघटनांनी त्या भागातल्या भूमिपुत्रांनी जी मागणी केली होती ती विचारात घेऊन आम्ही लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ असा देखील निर्णय या ठिकाणी घेतलेले हे निर्णय अतिशय महत्वाचे होते. परिस्थितीमध्ये दोघंही फिरतोय, गडचिरोलीत गेलो तिकडे काम सुरू आहे. सकाळी उठून आम्ही सगळ्या कलेक्टर विभागीय आयुक्त यांच्याशी बोलतोय, आमचे बाजूचे जे राज्य आहेत कर्नाटक असेल तेलंगणा असेल त्यांच्याशी बोलतोय. पूर परिस्थितीमध्ये कुणालाही नुकसान होऊ नये, जीवितहानी होऊ नये, किंबहुना जे फ्लड एरियामध्ये राहतात त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे हे सगळं करतोय. आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव दर कमी केले. आम्ही शेतकऱ्यांच्या रेग्युलर कर्ज पेड करणाऱ्या लोकांना 50,000 रुपये जे देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनेक निर्णय घेतोय आम्ही, आजही निर्णय घेतले, त्यामुळे निर्णय कुठे थांबलेले नाहीत आणि मंत्रिमंडळ काय लवकरच होईल. लवकरच याचा कायदा तयार करावा लागतो, त्यामुळे विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये ठराव करावा लागतो कायद्यापेक्षा. याचा ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मान्यतेला आम्ही पाठवू आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ. MMRDA जे आहे ते मोठ्या प्रमाणावर प्रोजेक्ट जे आहेत राबवते आहे, म्हणजे विविध क्षेत्रामध्ये MMR मध्ये. आणि आपल्याला माहीत आहे मेट्रो, फ्लायओव्हर, रस्ते, ट्रॅफिकच्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प, किंबहुना शिवडी न्हावाशेवा अतिशय मोठा प्रकल्प, हे अनेक प्रकल्प जे आहेत ते MMRDA राबवते. आणि ते राबवत असताना त्यांना जी काही आर्थिक आवश्यकता असते त्याच्यासाठी त्यांनी 60,000 कोटीपर्यंत कर्ज उभारण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्याला मान्यता दिलेली आहे. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या 12,000 कोटी रकमेची आज त्यांना शासन हमी देखील दिलेली आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, जेणेकरून कुठलाही प्रकल्प थांबणार नाही.